आजचा आपला विषय झालेला आहे रक्त दान हे श्रेष्ठ दान. तर आपण थोडं त्या विषयाला धरूनच्या प्रश्नोत्तरांकडे जातो. तर पहिला प्रश्न विचारता येत अपर्णताई कृष्णे, अपर्णताई विचारा. आता आपल्याला आता परवाच माझ्याच ऑपरेशनच्या वेळची गोष्ट की त्यांनी 3 बाटल्या रक्त घेऊन आले आणि त्याचे जे डिपॉझिट असतं ते घेतात. पण एक माहिती म्हणून विचारते, मला त्याच्याबद्दल काहीही माझा आक्षेप नाहीये, तर ते घेतलेलं डिपॉझिट परत देत नाहीत का? आम्ही लागलं नाही म्हणून आम्ही ते परत दिल्यात त्या पिशवर ब्लडच्या, पण ते डिपॉझिट पण नाही देत का परत? एकतर एकदा तुम्ही ब्लड घेतलं म्हणजे ब्लड बँकच्या बाहेर दिलं, इश्यू झालं म्हणतो आम्ही, ब्लड बँक दिल्या की ती कुठलीही ब्लड बँक त्या बॅग परत घेत नाही. आणि डिपॉझिट एवढ्यासाठी घेतात की ब्लड बँक जी बॅग आम्ही तुम्हाला देतो ती क्रॉस मॅच करतात. त्या क्रॉस मॅचिंग साठी जो काही खर्च येतो ते डिपॉझिट असतात, त्यामुळे ते परत नाही देत. तरी तुम्ही ते घेतलं नाही ब्लड तरी ते देता येत. एक माहिती म्हणून मी विचारलं, बाकी माझा आक्षेप नाही, ठीक आहे. आणि प्रत्येक ब्लड बँकचे वेगळे रूल असतात, पण एकदा इश्यू केलेलं एकदा दिलेलं ब्लड कुणीही परत ब्लड बँक मध्ये घेत नाही, घेऊ नये. म्हणजे काही त्याच्यातनं फॉल्ट होऊ शकतात पण घेतच नाही. मला एक जरा प्रश्न पडलाय नेहमी की ब्लड बँकेत इश्यू केलं ब्लड ते हॉस्पिटलमध्ये गेलं की हॉस्पिटलमध्ये पुन्हा ते तपासतात का की त्याला मॅचिंग होईल असं त्या पेशंटला तुम्ही देणार? तर मग त्या पेशंटला समजा जर चुकीचा काहीतरी एखादं देण्याचा प्रयत्न केला ग्रुपचा किंवा काही झालं असेल तर मग त्याच्यावर पेशंटवर परिणाम होतो का? त्या ब्लड ते शरीर रिजेक्ट करतो तर पेशंटला त्रास नक्कीच होणार, पण तसं करत नाहीत कोणी. एकदा एक बॅग आम्ही नेणार ती पेशंटचे रिलेटिव्ह घेऊन जातात, ती त्या डॉक्टरांकडे देतात. चुकून समजा असं बॅडलक म्हणायला लागेल तसं झालं तर, पण असं होत नाही. चुकीची बॅग दिली तर नक्कीच पेशंटला त्रास होईल, पण असं होत नाही. मला एक असा अनुभव आला म्हणजे एका पॅथ मोठ्या इथल्या डोंबिवलीच्या मोठ्या पॅथॉलॉजी लॅबोरेटरीत 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, मला डायबिटीस अजिबात नाही आहे. त्या माणसं त्या लॅबनी मला दुसऱ्या दिवशी डायबिटीस आहे म्हणून दाखवलं. मग मी त्यांना म्हटलं अहो म्हटलं असं कसं आहे, म्हटलं मी इतके वर्ष आहे मला काही नाही, तुम्ही एकदा परत रिचेक करा. तर त्यांनी चेक केलं तर त्यांनी एक काही शुगर मिळाले नाही, सॉरी म्हणाला तो, पैसे परत दिले. पण म्हणजे असं जर झालं ब्लडच्या बाबतीत या ब्लड बँकेच्या बाबतीत समजा चुकून तुम्ही एच्या ऐवजी एबी असा ग्रुपचा समजा तुम्ही शिक्का मारला लेबल लावलं तर असं काही चूक होऊ शकते का असं माझं म्हणजे? तो त्या लोकांचा निष्काळजीपणा म्हणेन मी, पण असं घडत नाही, असं घडत नाही. आणि आमच्याच ब्लडचं लावतात की नाही लेबल तिथे आम्ही विचारतो की माझं घेतलं. शुगर असलेल्यांचं ब्लडच घेतलं जात नाही, त्यामुळे ब्लड येऊन शुगर जर असेल कोणाला त्यांचं ब्लडच आम्ही घेत नाही. तुमच्या बाबतीत नाही म्हणत आहे. हा नाही, कोणी घेणार नाही, घेऊ नये. आणि ब्लड दिल्यामुळे शुगर येणार नाही, पण हल्ली कधी कधी स्टिरॉइड देतात त्याच्यामुळे जरा पेशंटला शुगर येऊ शकते. आणि मॅडम माझा दुसरा प्रश्न असा की ती ब्लडची पिशवी किती लिटरची किती आहे क्वांटिटी आणि ते किंमत काय असते साधारण? का ग्रुप वाईज बदलते किंमत? ग्रुपवर अवलंबून नसते, पण ब्लड बँकवर अवलंबून नक्कीच असते. ब्लड बँक ठरवते किती ह्याच्यात द्यायचं. 350 ml ब्लड असत. किती अंदाजे किंमत किती? जेव्हा आम्ही डोनर कडनं ब्लड घेतो कुठल्याही दात्याकडून, मग तो रिप्लेसमेंटचा असो किंवा ऐच्छिक असो, जेव्हा त्यांचं ब्लड घेतो तेव्हा 350 ml घेतो. पण ते घटक सेपरेट केल्यानंतर ते जे पॅक्सेल असतात त्याचं वजन कमी असतं, ते त्याच्यावर लिहिलेलं असतं त्या बॅगवर किती वजन आहे.
त्याप्रमाणे त्यांना दिलं जातं. पण प्रत्येक ब्लड बँकचे रेट्स वेगळे असतात. अंदाजाने म्हणे रेंज 500,000-2,000 काय असते साधारण? साधारण आता मला ह्या 10-12 वर्षातलं काही माहिती नाही आहे तसं, पण 1,500. आता आमची केडीएमसीच्या प्रिमायसिस मध्ये ब्लड बँक होती तर आमचे रेट खूप कमी होते. तसं मग प्रत्येकाचं हे वेगळं असत. आम्ही सुरुवातीला अगदी 100 रुपयात ब्लड दिलंय, मग नंतर नंतर ते वाढवून 350, तसं रिएजंटचे हे वाढत गेले तर तसे ते ब्लडचे पण वाढवावे लागतात. त्याला नाही राहत असतो. आणखीन मला एक सांगायचं होतं, मग अशी राहिलं ते आपण आता एकच मिनिट. तेव्हा मी वाडियामध्ये होते तेव्हा लहान मुलांचं ब्लड घ्यायचं, ते स्काल्पेल म्हणून जो छोटा असतो त्याने घ्यायला लागत होतो, आणि किंवा आपली रेग्युलर निडल जी 22 नंबर असते ती. पण ब्लड बँकला 18 नंबरची निडल लागते, ती फारच मोठी असते. म्हणजे डोनर पण म्हणतात अरे बापरे एवढी मोठी सोयी. पण मला तेव्हा टोचताना भीती वाटायची, जेव्हा लहान मुलांचं घ्यायला टोचताना भीती वाटत होती तेव्हा मला तिथे ते आमचे जे मेन होते त्यांनी मला माझी भीती घालवली ती. तसंच इथे ब्लड बँक मध्ये सुद्धा आमचे मेन होते डॉक्टर बैतुले, ते मोठी सुई बघून मला भीती वाटायची टोचायला. पण 1-2-3 वेळा त्यांनी मला असं टोचा म्हणून सांगितल्यावर माझी ती भीती गेली, आणि मग मला म्हणजे त्यातलं खूप छान प्रकारे मी ब्लड घेऊ शकतो सगळ्यांच. हा बोल ना. एक मिनिट. हा बोला डॉक्टर. तुम्हाला काही आवाज नाही येत आहे तुमचा. कलकल खूप आहे. थांबा जरा. हा आता बोला. हा 2 प्रश्न आहेत की रक्त आपण द्यायचं म्हटल्यानंतर ते एखाद्या पेशंटला रक्त पाहिजे तर ते किती तासात पुरवावं लागतं हा एक प्रश्न. आणि टोकाचे प्रयत्न करून सुद्धा एखादी केस अशी घडली का की रक्त मिळालंच नाही? रक्त मिळालं नाही असं जनरली होत नाही. आणि समजा आता मी ज्या ब्लड बँक मध्ये आहे तिथे माझ्याकडे जर सफिशियंट क्वांटिटी त्यांना देण्या इतकं ब्लड नसेल किंवा काहीच नसेल तर मग मी त्यांना दुसऱ्या ब्लड बँकचा ऍड्रेस देणार, किंवा मी स्वतः फोन करून त्या ब्लड बँकला सांगणार की हा ग्रुपचं ब्लड पाहिजे अमुक अमुक पेशंट देतोय, मग तिकडे असेल तर ते तिकडे जाऊन ब्लड घेत. पण मग उशीर होत नाही का? उशीर होतो थोडाफार, पण त्यांना म्हणजे आम्ही फार वेळ काढत नाही ना, बघतो ग्रुप आमच्याकडे आहे की नाही हे आमच्या लिस्ट मध्ये असतच. रोजची सकाळची आमची लिस्ट असते, मग किती त्या बॅग गेल्या हे फोडून टाकल्या जात, त्यामुळे ते लिस्ट असते बघून लगेच आल्याबरोबर ह्या ब्लडचा ग्रुपचं ब्लडच नाहीये असं त्यांना सांगितलं जातं. ते लगेच दुसरीकडे जात. ती जी बॅग आणली जाते रक्ताची ती किती तासात द्यावी लागते पेशंटला? ती आता आमच्याच हॉस्पिटलमध्ये असेल तर ती किमान अर्धा तास रूम टेम्परेचरला येईपर्यंत ठेवावी लागते, कारण ती फ्रीज मधनं काढलेली असते. मग ती रूम टेम्परेचर आल्यावरच ती पेशंटला देते. थँक्यू. सांगा जरा, कारण जो एखादं ऑपरेशन झालं आपण गाठ आहे म्हणतो तेव्हा ते सॅम्पल तपासायला पाठवलं जातो हा एक भाग आहे, आणि कोणतं औषध लागू होईल हा एक दुसरा भाग आहे. दोन्हीची उत्तरं जरा वेगळी वेगळी. पहिल्यांदा मी सांगते ते कोणतं औषध लागू होईल ते बॅक्टेरियोलॉजी म्हणून जे सेक्शन असतं ते आता इथे लॅबमध्ये सगळं एकाच ठिकाणी होतं, पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती डिपार्टमेंट वेगवेगळी असतात. ते बॅक्टेरियोलॉजी डिपार्टमेंटमध्ये आलेलं स्पेसिमेन आलेलं ते जे काही सॅम्पल असतं त्याची ग्रोथ केली जाते एका मीडियावर, ते एक ठराविक लूप म्हणून असतो त्याने तो स्प्रेड करतात. दुसऱ्या दिवशी ते इन्क्युबेटर मध्ये ठेवून ते दुसऱ्या दिवशी त्याची ग्रोथ काय आहे ती बघून सेन्सिटिव्हिटी टेस्ट केली जाते, आणि त्या सेन्सिटिव्हिटी टेस्ट मध्ये कळतं की जे जास्त सेन्सिटिव्ह आहे ते जास्त उपयोगी आहे, त्याप्रमाणे मग डॉक्टर ठरवतात कुठलं मेडिसिन द्यायचं. आणि हिस्टोपॅथमध्ये जे बायोप्सीचं तुम्ही म्हणताय ते बायोप्सी जे
सर्जरी होऊन तो स्पेसिमेन येतो किंवा म्हणजे ते बायोप्सी येते आणि पोस्टमार्टम नंतर येते ते ऑटोप्सी. तो जो स्पेसिमेन असतो तो एक लहान असेल तर नुसतं छोटासा असतो बायोप्सी, पण मोठा हे असेल तर तो एक विशिष्ट प्रकारे कापावा लागतो. कापून त्याची जी प्रोसिजर आहे ते वेगवेगळ्या फ्लुइड मधनं ते जावं लागतं आणि त्याच्यात नंतर ती ओव्हरनाईट ती प्रोसिजर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो एक माउंट करायला लागतो स्पेसिमेन एका पॅराफिन मध्ये. ती बरीच मोठी प्रोसिजर आहे आणि ती झाल्यानंतर स्लाइड करायच्या त्याच्या आणि त्या एमडी पॅथॉलॉजिस्टच बघू शकतात. बाकीचे आम्ही सगळं टेक्निशियन करू शकतो पण हिस्टॉलॉजीचं ज्ञान हे त्यांनाच असतं, ते त्यांच्याशिवाय कोणी हे करू शकत. आपल्याला आता प्रश्नोत्तरात पण काही माहिती दिली त्यापैकी कोणाच्या ज्या शंका होत्या त्याच्याबद्दल. तर नयनाताई परत तुमचे दुसऱ्यांदा खूप खूप आभार. ऐकून आलं दुसऱ्यांदा खूप खूप आभार, धन्यवाद. तुम्ही मला बोलवल्याबद्दल आभार.